लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। हे आहे सातपूर परिसरातील गणेश नगर मधील श्री पावन गणपती उद्यान। या उद्यानात चंदनाची तब्बल 8 झाडी आहेत, त्यातील 3 झाडे 4 दिवसांपूर्वी अज्ञात चंदन चोरांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आलाय। दरम्यान हे उद्यान नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयाच्या उद्यान विभागाच्या अंतर्गत येते। दरम्यान या उद्यानात सातपूरच्या उद्यान विभागाकडून कुठल्याही प्रकारे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेला नाहीये, त्यामुळेच गेल्या 4 दिवसांपूर्वीच या ठिकाणाहून 3 चंदनाची झाडे चोरून गेल्याचं समोर आलंय। दरम्यान चंदनाचे झाड जरी चोरून नेले असले तरी सातपूरच्या उद्यान विभागाकडून 4 दिवस उलटून गेले तरी देखील सातपूर पोलीस ठाण्यात साधी तक्रार देखील दाखल करण्यात आलेली नाहीये। दरम्यान 4 दिवस उलटून सुद्धा उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल न केल्यामुळे सातपूरकरांनी आश्चर्य व्यक्त केलंय। दरम्यान चंदन चोर आणि सातपूरच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये काही आर्थिक देवाणघेवाण तर झाली नाही ना, अशा चर्चा आता सातपूर शहरात दबक्या आवाजानं सुरू आहे। दरम्यान या सर्व घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार ढेपले यांनी, पाहूया। नाशिकच्या सातपूर परिसरातील गणेश नगर येथील महानगरपालिकेच्या उद्यानामध्ये गेल्या 4 दिवसांपूर्वी चंदन चोरी झाली होती। या चंदन चोरीमध्ये चंदन चोरांनी महानगरपालिकेच्या उद्यानातील 3 चंदनाची झाडे ही पहाटेच्या सुमारास चोरून नेली होती, मात्र 4 दिवस उलटून सुद्धा महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार ही सातपूर पोलीस ठाण्यात देण्यात आलेली नाही आहे। दरम्यान ही तक्रार न देण्यात आल्यामुळे आता सातपूरकरांच्या चांगल्याच भुवया ह्या उंचावल्या आहेत। मात्र सातपूर शहरामध्ये दबक्या आवाजात ही सुद्धा चर्चा सुरू आहे की महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या आणि चंदन चोरांच्या साठवलोट तर नाही ना, अशी चर्चा सुद्धा सातपूरमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे। मात्र उद्यान विभागाचे अधिकारी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये या चंदन चोरीची तक्रार देणार तरी कधी, असा प्रश्न देखील आता सातपूरकरांना पडला आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।